आपला स्वतंत्र दिन साजरा शाळा ग्राम पंचायती संस्था शासकीय कार्यालय या ठिकाणी साजरा होणार आणि त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना समाधान लाभलं. किती समाधान स्वातंत्र्य लाभल्यापासून आजपर्यंत मिळालं त्याची संकल्पना काय आहे हे कोणाला शब्दात मला वाटतं सांगता येणार नाही. परंतु आज 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 51% आरक्षणाच्या गप्पा मारणारे राजकारणी आणि खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून काम करून घेत असताना आजही महिला सबळ झालीये का असा प्रश्न माझ्या मंचावरच्या निश्चितपणाने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांना आजही आहे. आम्ही तुमच्याशिवाय पूर्णत्वाला नाही, परंतु आम्ही काहीच नाही. आम्ही मनोनीत आहो, आम्ही गृहित धरले जातो हे पटणारं नाही. प्रत्येक वेळी परीक्षा ही आम्हीच द्यायची का? अग्निपरीक्षा ही आम्हीच द्यायची का? हा विचार मनाला कधी कधी हेलावून जातो. अनेकांनी आपली मनोगत या ठिकाणी मांडली. माझ्या सर्व आशा समर्थकांनी आपली मनोगत मांडत असताना त्यांच्या भावना व्यक्त होत असताना निश्चितपणाने अनावर होणं स्वाभाविक आहे. जर तसं घडलं नाही तर महिलेचं आई असण्याचं मुलगी असण्याचं आपलं दातृत्व सिद्ध होऊ शकत नाही. पानाचा फुटला नाही ती आईच काय. बाळाच्या रडण्याने भावाच्या ओरडण्याने त्याच्या दुःखात संवेदना झाल्या नाही ती माऊलीच काय. आणि म्हणून अनेकांच्या मनातल्या भावना जेव्हा व्यक्त होत होत्या त्यावेळेला विचार करत होती आणि विचाराने अडवून सुद्धा जो बांध अडत नव्हता तो आजही त्या शब्दाने काळजाच्या छिन्न छिन्न करतो. तरी सुद्धा हकालपट्टी आणि हकालपट्टी नंतर स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी बांधलेला चंग आणि त्या अस्मितेच्या लढाईमध्ये तुमच्याच मुळे आणि तुमच्याच संगतीने आपण आपलं अस्तित्व सिद्ध केलं आणि हे पुन्हा पुन्हा आम्हालाच का सिद्ध करावं लागतं? परीक्षा आमच्याच नशिबी का? किती वेळा उत्तीर्ण व्हायचं, किती वेळा झुकायचं, एकीकडे म्हणायचं मोडे पण वाकणार नाही हा शुभाचा छावा हा बाणा आपला. तरी सुद्धा लेकरासाठी झुकणारी, कार्यकर्त्यासाठी वाकणारी, कणा मोडला तरी चालेल परंतु कार्यकर्त्याच्या मनात कुठेही शंका राहू नये त्याचा विचार करणारी ताई तुमच्या समोर उभी आहे. जे शल्य आपण घेतलं आणि जेव्हा आपल्याला विचारण्यात आलं तुम्ही म्हणजे जुन्ना शिवसेना का, ज्यांनी आपल्या आणि पक्षप्रमुखाच्या भेटीचा घाट मोडून काढला, भेट होऊ दिली नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1.5 वर्षाने 1.5 वर्षाने तब्बल, कारण कोरोनाच्या काळामध्ये जगावर महामारीचं संकट आलं, आपण रिणांगणातून एकही दिवस बाहेर पडलो नाही
प्रत्येकाला जीवाची काळजी होती, पण आईला लेकराची काळजी होती, ताईला भावांची काळजी होती, ज्येष्ठांची काळजी होती, महिलांची काळजी होती. तो आक्रोश आणि ते सगळं पाहत असताना कुठलीही तमा न बाळगत आपण रिणांगणात राहिलो नाही. तर स्त्री जातीवरचा विश्वास, आईवरचा विश्वास, बहिणीवरचा विश्वास, मुलीवरचा विश्वास कोणीही ठेवणार नाही. या उक्तीप्रमाणे आजपर्यंत जगलो. पक्ष वाढवत असताना देखील कधी तमा केली नाही. कुठलाही कार्यकर्ता दुखवला जाऊ नये, कुठलाही कार्यकर्त्यापर्यंत त्याने हाक दिल्यापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मूड बांधण्याची काम ताईने केलं. आणि म्हणून करोनाचा काळ थोडा कमी काय झाला आणि शिवसंपर्क अभियान ह्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालं, उत्तर पुण्यात सुरू झालं, परंतु जुन्नर तालुक्यात जे अभियान सुरू झालं ते म्हणजे शिवसंपर्क अभियान नव्हतंच. ते होऊ शकलं नाही. ते आशा संपर्क अभियान आहे किंवा आशासाठीच घडवून आणलेलं अभियान आहे अशा पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी येत होता. आणि तो येत असताना सुद्धा मागे फिरा, घराकडे या, परत या अशा वेळी सुद्धा विशाल सारखा, महाराजा सारखा सुधीर महाराज म्हटले, विशाल भाऊ म्हटला, कार्यकर्त्याची किंमत त्याची उंची नेत्याने ठरवायची असते. आणि जो ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याने कार्यकर्त्याला स्वतःपेक्षा जास्त महत्व द्यायचं असतं आणि ते महत्व देण्याचं काम या ठिकाणी आशा ताई विशाल बनकरला वाटलं की ताई एकदा बसावं, बोलावं. पण ज्याच्या बरोबर बसवायचं आहे, त्याची ज्याच्यावर निष्ठा आहे, तो तर गडावरचा, तो गडावर येऊ नका मी खाली येतो, गडावर येऊ नका मी खाली येतो. मग विशाल सारख्याच्या घरात बसून बैठक करायची सुद्धा ताईने कधी विचार केला नाही की ज्यांच्या हातात आपण दोन दोन वेळा हात देऊन त्यांनी आपला हात छाटले तरी सुद्धा पुन्हा त्यांच्या बरोबर फक्त कार्यकर्त्याच्या समाधानासाठी त्याला वाटतंय म्हणून केलंच पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपण विशालच्या घरी सुद्धा बसलो. या तालुक्यामध्ये असं म्हणू लागले की कार्यकर्त्यांना वाटतेवर का ताईने परत मागे फिरावं. 4 महिने मी पायाला पानं बांधून प्रत्येक विभागात फिरते, प्रत्येक गणात फिरते, गटात फिरते आणि फिरत फिरत असताना प्रत्येकाच्या मनाच्या भावना जाणून घेते. आणि जाणून घेत असताना असं वाटलं की आपण अशा समर्थकांची मांदियाळी उभी केली होती, त्याच्यात वाढ झाली का घट झाली. ज्यांना आपल्याला घ्यायचं होतं, ज्यांना आपल्याला दुधात साखरेप्रमाणे मिसळावं असं आपल्यालाही वाटलं म्हणून आपण निश्चितपणाने तयारी दाखवली. तयारी दाखवत असताना ज्यांनी 1.5 वर्ष पडल्यानंतर सुद्धा संघर्ष सोडला नाही असे बाळासाहेब पाटे आणि कैलासजी मनसुख अशा ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरून त्यांचे प्रयत्न सतोदित चालू होते, पण त्या प्रयत्नाला यश येत नव्हतं, त्यांना नेताचं वेळ मिळत नव्हती. आणि मग अशा वेळेला, कारण आपण ज्येष्ठांचा मान सन्मान राखणारी, संप्रदायाला मांडणारी माणसं आहे आणि कुणीतरी आपल्यावर प्रेम करतं, आपल्याला सांगतोय म्हणजे आपण त्या दिशेने गेलं पाहिजे. चूक की बरोबर ते नंतर ठरेल, पण परीक्षाच घ्यायची नाही हे चूक ठरेल. परीक्षा दिलीच पाहिजे, परीक्षा आपलीच मागतायत ना, मग द्यायचीच. त्यांना जे शक्य झालं नाही म्हटले प्रोटोकॉलने चला, प्रोटोकॉल शिवाय भेट काय होत नाही. आता प्रोटोकॉल म्हणजे काय म्हटले की ज्यांनी काढलं त्यांच्यापर्यंत जावंच लागेल, त्यांच्याशिवाय आपल्याला एंट्री नाही. पक्ष प्रमुखाला भेटण्यासाठी आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही असं सांगितल्यानंतर नानांना ज्या दिवशी फोन आला, नाना स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या सोबत गेले, तिथला सांगावा घेऊन आले की पक्ष प्रमुखाच्या भेटीचा प्रयत्न सुरू आहे, आपण
चांगला विचार घेऊया, चांगल्या रीतीने पुढे जाऊया, एकत्र पूट बांधूया. एकीकडे भाषणांच्या तोफा ऐकत होतो आम्ही, त्या तोफा कशा होत्या? काळजाला छिद्र पाडतील अशा तोफा तिथे डागल्या जात होत्या. आपल्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीला गाडायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला गाडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्र यावा लागेल. काय करावा लागेल? एकत्र यावा लागेल. आणि म्हणून साठी त्यांनी परत यावं. आम्ही सगळं ऐकत होतो, सगळं ऐकत होतो. आमच्याच घरात, आमच्याच सावरगावमध्ये सांगण्यात आलं, उभ्या राहा म्हणावं, आता उभ्या राहा, कशा निवडून येतात तेच बघतो. काय करतो? तेच बघतो. कोणी बोलावं? आपण पदाधिकारी आहोत, तालुका आपल्या ताब्यात दिला म्हणजे काय आपण मालक झालो का त्याचे? पण आम्हाला ते ध्यानच राहिलं नाही. आम्ही बेफाम सुटलो, बेफाम असे सुटलो का काय बोलतोय तेच कळेना. पायाखालचे वाळू सरकल्याप्रमाणे वाटेल ते वक्तव्य करू लागले. म्हणाला रोज घरं पडायची ज्या वेळेला कार्यकर्ता म्हणायचा की ताई तेवढं जरा पहा, ती बातमी वाचा, ती बातमी काय आली ती बघा, ती ऐका. दुसरीकडे म्हणायचे काय कमी केलं पक्षाने, काय कमी केलं? अरे तुम्हाला चार चार वेळा जिल्हा परिषद दिली. कोण कोण सांगतोय? आता सिनियर आहे, आता पहिला बोलायचा तो तालुका प्रमुख, आता जिल्हा प्रमुख. मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून चंग मानलाय, सगळ्यांना एकत्रित करायचं, एकत्रित करायचं आहे. यांना काय कमी केलं? यांना काय कमी केलं? चार वेळा जिल्हा परिषद दिली पक्षाने, दोन वेळा विधानसभा दिली, तरी यांचं भागत नाही. तरी आपण शांत बसायचं. चार वेळा अशीच दिली, चार वेळा अशीच दिली. काय हो, ग्रामपंचायतीला माणूस पडला तर तो दोन महिने बाहेर निघत नाही. घरात म्हणतो या भावकीसाठी एवढं केलं तेवढं केलं आणि त्याने मला पाडलं. तो चार महिने कोमात जातो, तो बाहेर पडत नाही, परत उभं राहायची हिंमत करत नाही. पण तुमची ही रणरागिणी, तिला तुम्ही नाव दिलं, तिची जबाबदारी वाढवली आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून 2002 पासून आज तागायत. एकही दिवस आम्ही चायना, जपान, जपान काय बघायला गेलो नाही. आम्हाला काहीच माहित नाही, कोणताच देश माहित नाही, कोणताच देश काय आम्हाला गोवा पण माहित नाही. कारण आमचं सर्व काही या जुन्नरमध्ये, या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही इथलं नेतृत्व करणार आहे. आम्ही वारीला, वारीला म्हणून गेलो नाही. विठ्ठल उपमाई कुठे? तर माझ्या कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये, माझ्या कार्यकर्तीच्या एखाद्या कामामध्ये काम केलं तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं की हीच आमची विठ्ठल उपमाई. काय तर कोंडाजी बाबा डेअरी आश्रमाचे मी अध्यक्ष, कामासाठी नक्की इथे जाऊन दगडू आपल्याला हे करायचं आहे. इथे इमारत उभी राहिली पाहिजे, आलेला वारकरी त्याची सोय झाली पाहिजे याच्यासाठी निश्चित, परंतु स्वतःसाठी नाही. वनवास, वनवास 12 वर्ष वनवास रामाने केला आणि त्या प्रभू रामाने 12 वर्षाचा वनवास लोकांनी जन्मोजन्मी ध्यानात ठेवला. परंतु तुमच्या आशाताईचा वनवास कधी संपणार याची तारीखच कोणी ठरवून ठेवली नाही. तो वनवास सतत चालू राहिला. पडलो तरी दुसऱ्या दिवशी उठायचंय, कामाला लागायचंय, डोळे पुसायचे आहे, रडू आलं अश्रू आलं तर ते आवडायचंय. एखाद्या कार्यकर्त्याला नगरपालिकेत मोठं करतो, कलेक्शन करतो, त्याला नगर अध्यक्ष करतो आणि तो जेव्हा एखाद्या कार्यक्रमात बाहेर जातो आणि तिथे म्हणतो तुमच्यासारखं नेतृत्व होऊ शकत नाही. जेव्हा तो विरोधकाला सांगतो, पाडणाऱ्याला सांगतो, त्यावेळेला होणाऱ्या वेदना उशीत तोंड लपवून स्वतःचे अश्रू न दिसता कार्यकर्त्याला दिसले नाही पाहिजे, कुटुंबाला दिसले नाही पाहिजे याची काळजी घेऊन
का तर माझ्या डोळ्यातले असू पाहिले तर गाडी करता खच्ची होई जे त्याने केलं त्याला वर्ची शब्दाचा शिक्षा दे कारण माझा विश्वास त्याच्यावर आहे आणि तो कधी ढळणार नाही। आणि तीच माणसं आता परत सांगतात एकीकडे जुळवा जुळवा करताय म्हटले प्रोटोकॉलनी जायचंय त्याने तिकडे सांगायचं है आदल्या दिवशी सांगितलं नगरपालिका अहो सगळी जबाबदारी माझीच मीच करता धरता काही आल्या तरी कार्यकर्त्याला काही आपण घेणार नाही। आता हे मस्तवान झालेले हत्ती ते पायाने त्याची तुम तुडवायला लागले त्यांना विसर पडला की अरे ज्या जी दही हंडी तू फोडायला गेलास ना बाळा त्याच्या खाली जे थर होते ना सात आठ नऊ ते थर तू कधी सोडून दिले ते पायंदळी तुडवले तुला हत्तीचं बळ मिळालं तुला मलिदा मिळाला आणि तू सगळं काही विसरून गेला आणि म्हणून तू ह्या वल्गना करायला लागला कारण ज्या वेळेला ताईने कोणाला सोडलं त्या खुर्चीवर बसवलं त्या नगरपालिकेत ताईने कधी पाऊल ठेवला नाही कधी माझ्याकडे या आणि माझा विचार घ्या हे कधी ताईने केलं नाही। पंचायत समितीला बसवलं मग राजा भाऊ असो नाही तर आमच्या ताई असो ताई कधीतरी विचारलं का हो तुम्हाला विचारलं पण काय विचारलं आदल्या दिवशी जायचं उद्या जनरल बॉडी आहे आपल्या ताईने प्रश्न विचारले पाहिजे मग ताईला प्रश्न कसे विचारायला लावायचे ताईने काय केलं पाहिजे मग त्याच्यासाठी आदल्या दिवशी जायचं पंचायत समितीमध्ये बसायचं त्या कक्ष अधिकाऱ्याला बोलवायचं खाते प्रमुखांना बोलवायचं किती जागा रिक्त आहे कोणती कोणती कामं नाही झाली आहे त्याची सगळे समरी तयार करून द्या प्रश्नवली तयार करून द्या आणि ताईला सांगायचं ताई तुम्ही उभं राहायचं हा कागद घ्यायचा माझ्या जुन्नर तालुक्याच्या शिवछत्रपतीच्या भूमीतली जिजाऊची लेख सावित्रीची लेख सभागृहात बोलत नाही हे आशा ताईला पटणार नाही खपणार नाही आणि ताई बरोबर का चूक बरोबर ना आणि ताईने तिथे सुरुवात करायची आणि मग ताईच्या पाठीमागे आपण त्या गोष्टीला धार द्यायची धार परंतु तिच्या अधिकाराला कधीही धक्का लागू द्यायचा नाही ही काळजी मी निश्चित घेतली कारण आपण त्याला खुर्ची दिली आपला प्रश्न त्याला फ्री हँड फ्रीडम त्याला वाटलं पाहिजे मग कित्येक सरपंच घडवले कित्येक मोठी गावं राजा भाऊनी या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलं परंतु या ठिकाणी वेगळंच चाललं होतं या ठिकाणी इतकं वेगळं घडत होतं या सगळ्याची कोणाला जाणच नव्हती। ज्या वेळेला मला न्यायची वेळ आली म्हटलं तुम्हाला यावं लागेल म्हटलं कशाला नेता ज्यांनी काढलं त्यांच्याकडे नाही म्हटलं यावं लागेल तो प्रोटोकॉल आहे। आता प्रसन्न अण्णांच्या समोर किंवा बाळासाहेबांच्या समोर आपण बोलू शकत नाही। आता अण्णांना वाटतंय ना आपले जण आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो की हे आमचं आदरस्थान आहे हे आमचं नेतृत्व आहे तर त्या नेतृत्वाचं ऐकणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडायचं नसतं म्हणून जसा कार्यकर्ता जपला तो लहान असला तरी त्याचं ऐकलं पाहिजे आणि जो ज्येष्ठ आहे त्याचंही ऐकलं पाहिजे म्हणून तिथे सुद्धा गेलो। तिथे महाराज म्हटले की आमचं प्रेम शिवसेनेवर किती आहे मी मनसेचा आमदार मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार पण मनसेची मी एकही शाखा शिवसेनेच्या प्रेमापोटी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये खोलली नाही प्रेमच इतकं शिवसेनेवर भरभरून वाहत होतं इतकं ओसडून वाहत होतं की जिल्हा परिषद पंचायत समित्या लागल्या नगरपालिका लागली आणि तिथे सुद्धा शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी व्यूहरचना आणि तळच ठोकलं। आशाताई हॉस्पिटलमध्ये संपणार जाणार होती ती काय परत येईल असं कोणालाच वाटत नव्हतं आणि येणारही नव्हती मग तिथे दोन महिने तळ ठोकून सुद्धा काय हाती लागलं ते ज्याचं त्यालाच माहिती। 11 आम्ही लढलो आम्ही उमेदवाराच्या आधी पोचायचो उमेदवार झोपल्यानंतरच घरी परतायचो आम्ही निवडणुका लढलो परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्याला उभा राहिल्यानंतर तो नाही उभा राहिला आशाताई उभी राहिली जुन्नर शहरामध्ये जुन्नर नगरपालिकेमध्ये आजही आशाताईची तितकीच किंमत आहे की नाही मित्रांनो
आहे की नाही? कारण ज्या आशाताईने एकाही आमदारकीला घरं फिरली नसेल तितका माझ्या या नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी 2011 10 वर्ष आमदार बाळासाहेब आंगड होते, पण पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले नव्हते. फक्त नगर अध्यक्षाच्या पदासाठी सुनील मेळ झाला तेव्हा ते मी एकच, आणि ती पण फक्त त्या नगर अध्यक्ष पदाची सोडली. तर त्या ठिकाणी निवडणूक लढायचं धाडीचं कोणी दाखवलं असेल तर ह्या आशाताईंनी दाखवलं. हे बगल बच्चे कोण म्हणत असेल ना त्यांना असं समोर आणा. आता ठरवलंय का आता ही रणचंडिका रणचंडिकेचंच रूप घेणार आणि रणसंधान करणार. एकाने सुद्धा मदत केली नाही, उलट कसे कार्यकर्ते कसे उभे राहिलेले उमेदवार पडतील काय? अनिल बरोबर ना? चूक बरोबर ना? ते करण्याचं काम रात्रीचे कारस्थान, रात्रीचे यायचे एका रूम मध्ये, एका खोलीत जाऊन एका बिल्डिंग मध्ये घुसून बसायचे, नियोजन करायचे. एकीकडे राष्ट्रवादीच्या समोर तोंड द्यायचंय, पण ते परवडत होत, ते दिसत होत, त्याच्यावर आम्ही मात करत होतो. पण आमच्याच आतमध्ये आमचीच जसं गांजरे गोष्ट सांगतात तसं पंखा खाली घेतलं पिल्लाला, पिल्लाने उंदराला, आणि त्या उंदराने कुत्रा द्यायचं, पंख छाटून टाकायची, तसा प्रकार केला. ते करून दमले तरी सुद्धा भगवा फडकला. आणि भगवा फडकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात एकमेव नगरपालिका आमदार खासदार आव्हाड आहे आमचं. 2011 पश्चिम महाराष्ट्रात एकमेव नगरपालिका आली ती जुन्नरची आली. परंतु सांगायला आमचं कोणीच नाही मातोश्रीवर, पक्षप्रमुखापर्यंत आम्हाला नेलंच नाही. आमचं आम्ही केलेलं कार्य कधी उघडकीसच आलं नाही, कारण ते कोणीतरी आपल्या नावावरच खपवत होत. जिल्हा परिषद पंचायत समित्या लागला आत्ताच्या वेळी सुद्धा, ज्याने एक शाखा उघडली नाही, परंतु मंगेशांना पडला. कसा बरं पडला? प्रेम शिवसेनेवर किती आतो नाद प्रेम पडला अण्णा, एका मताने पडला. संघर्ष कोणाशी? राष्ट्रवादीशी नाही, आपल्यातच लावून दिली. ऋषी पडला. का पडला? मला धनु पाहिजे होता म्हणून. मग धनु कोणाचा? शशी कोणाचा? पुढे गेल्यानंतर विश्वासावाला मदत करायची आमल्याला, मग अंकुश आमल्याला पाहिजे. तिथून आतून सपोर्ट द्यायचं, नाणगावमध्ये कसं करायचं? मग तिथं मंत्रीची ताकद वाढली पाहिजे, आशाताईला पाडायचे, राजाभाऊकडे काय करायचंय, एकनाथ शिंदे द्यायचंय. हे सगळं कोणी केलं? ज्यांचं अतो ना प्रेम शिवसेनेवर आहे त्यांनी केलं. किती प्रेम बघा, शाखाच नाही उघडली. जर एवढं प्रेम असत तर 7-0 करण्याची ताकद निश्चितपणाने आम्ही तुम्हाला आमच्या सोबत मानकरी केलं असत, आणि त्यावेळेला तुम्ही मला विचार करायला लावला असता, आणि त्यावेळेला निश्चितपणाने या जुन्नर तालुक्याचा आमदार शिवसेनेचा होण्यासाठी तुम्ही आम्हाला योगदान दिलं, म्हणून तुमचे निश्चित आम्ही शतशः आभारी राहिलो असतो. कार्यकर्ता सुद्धा याच्यात मागे राहिला नसता, तुमच्यासाठी वाटेल ते त्याने केलं असतं आणि ताईला सांगितलं असत. तरी सुद्धा तुमची ताई कार्यकर्त्यासाठी गेली ना तिथे, तिथे हे सगळं ऐकायला मिळालं, प्रेम कसं काय. आणि मग आता जागा आपण ठेवली आहे का? तर सगळ्यात महत्वाचा एकच प्रश्न होता माझा की पक्षप्रमुख आणि आशाताई, ज्या पक्षप्रमुखांनी मला काढलं त्या पक्षप्रमुखांसमोर मला बसवावं, माझी इच्छा काही चुकीची इच्छा होती का? मागणी चुकीची होती का? मग का बरं बसवलं नाही? मग असं सांगण्यात आलं की पहिली मीटिंग झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, दुसऱ्या मीटिंगमध्ये ठरलं. तुम्हाला नेमकं काय बोलायचंय साहेबांशी? साहेबांचं असं म्हणणं आहे, पक्षप्रमुखांचं असं म्हणणं आहे उद्धव साहेब ठाकरेंचं, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांना माझ्याशी काय बोलायचं आहे, ते जरा लिहून देतील का? म्हणजे त्यांचे मुद्दे कळतील आपल्याला, देतील का लिहून? मग अण्णा म्हटले, बाळासाहेब म्हटले,
देऊ ताई आपण लिहून देऊ म्हणजे त्याच्यावर चर्चा होईल आणि चर्चा होत असताना आणि लेसाय साहेब पहिला मेसेज उद्धव ठाकरे नाही साहेबांना नाही आपण अनिल देसाई साहेब ओके अनिल देसाई साहेब ताई आले आणि त्यांचं म्हणणं आहे की साहेबांशी ते म्हणले काय त्यांचं म्हणणं आहे ते सांगा अडलो तुम्ही त्या काय असेल तुम्हाला वाटतं त्यांना काय बोलायचं आहे निश्चित आता आम्हालाही वाटलं की बाबा न्याय मिळणार आहे म्हणणं नाही समोर मांडता आलं गेल्यानंतर ताई कदाचित बोलून झाल्यानंतर न स्वीकारता सन्मान किंवा न पक्षात प्रवेश करता बाहेर येते की काय याच्या पोटीच आपल्याकडून करून घेत आहेत ना पण आपण तर पक्षप्रमुखांना मानणारे आहोत आपण फक्त पक्षप्रमुखांना विचारणार होतो का माझं काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना जेव्हा एखादी गोष्ट घडते त्याला नोटीस एखाद्या व्यक्तीने आपल्या घरावर कब्जा केला त्याला आपण त्या ठिकाणी ठेवलं त्याला भाड्याने घर दिलं आणि तो निघत नसेल तर त्याला आपण नोटीस काढतो त्याला सांगतो आपलं घर असतं आपल्याला माहिती असतं आपण काही चूक केलेली नाही आपण याला वेळेवर पैसे दिलेले आहेत वेळेवर भाडं दिलं तरी सुद्धा तो आपल्याला काढतोय 11 महिन्याचा करार संपलेला म्हणून कदाचित तो काढत असेल त्याला भीती असेल आपण बळकाव म्हणून पण निधन सांगतो बाबा पण नोटीस तर दे तशी नोटीस न देता आपली हकालपट्टी झालेली आहे मग का झाली कुणामुळे झाली आणि झाली तर झाली नेमकं माझं काय चुकलं एवढं तर विचारायचा अधिकार नक्की होता मला पण तरी सुद्धा म्हटलं की साहेबांची भेट म्हणजे माझ्यासाठी सगळं काही मिळालं मला साहेबांना नुसतं बोलता आलं सांगता आलं आणि साहेबांनी मला समजून घेतलं कारण ते घेणारच होते हा विश्वास होता आणि म्हणून जेव्हा ते कळलं परत तिसरी मीटिंग तिसऱ्या मीटिंगला गेल्यानंतर तिथे सांगितलं काय आहे त्याला कागदावर देता का कागदावर देताना आता गांधळे बाळासाहेब संतोष राणा अण्णा प्रसन्नांना डोके मी पाची जाऊन बसलाय मग म्हटले कागदावर जरा लिहा बरं काय आहे ते कारण त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं पहिल्याच्या चर्चेमध्ये की ते साहेबांच्या लक्षातच नव्हतं की आबा तुमची हकालपट्टी झालेली आहे अरे आता मोठा गोंधळ होणार मग पहिलं लिहा काही अडचण नाही साहेब मी पक्ष सोडून कुठे गेली नाही माझी हकालपट्टी झालेली आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की जे आशा समर्थक जे शिवसैनिक आहे जे पदावर होते परंतु आशाताईसाठी ताईच्या अस्मितेसाठी जे आले ते शिवसैनिकच आहेत कडवे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर अन्याय तर होणार नाही ना त्यांना न्याय मिळेल ना आणि तो देखील निकसाने मग पद देत असताना निवडणुका होत असताना तो मेरिटमध्ये आहे तर त्याला न्याय मिळणार का त्याच्यात आणि त्या विचारामध्ये आशाताईला चर्चेत घेणार का एवढं विचार शकतो ना आपण विचारलं पाहिजे ना जायच्या आधी एवढी तर खात्री झाली पाहिजे ना हा मग तो माझा 3 नंबरचा मुद्दा होता मला विचारलं तुम्ही जिल्हा परिषद लढणार आहेत का मला नवल वाटलं हा काही प्रश्न झाला बाळासाहेब पाटील म्हटलं हो लढणार आहेत त्या असं का विचारताय होय लढणारच त्या अण्णा पण म्हणाले मग लिहा मी तुम्ही लिहिला की बाबा जिल्हा परिषद लढूया आणखी काही प्रश्न आहे का होय म्हटलं आहे कारण ज्या वेळेला माझी हकालपट्टी झाली त्यावेळेला माझं कुटुंब मुंबई विक्रोळी या ठिकाणी संपूर्ण कुटुंब राहतं माझं माझ्या दोन्ही मुली माझ्या पूर्ण माझा मुलगा आमचे सगळं कुटुंब त्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष आम्ही काम करतोय तिथे देखील साम्राज्य मित्र मंडळाच्या नावाने गेली 32 वर्ष जे अहोरात्र काम चालतं तिथे माझे भाऊ आहेत सगळे आहेत आणि त्या ठिकाणी गणपती उत्सवाला आणि सगळ्या कार्यक्रमाला जे काही खाऊ वाटप असेल जे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी बोर्ड लावले जातात आणि ते बोर्ड तर आपली आई इथे पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करते म्हणून तिथेही लावले जातात त्यांना असा अनुभव आला की मागच्या गणपती उत्सवामध्ये तिथे लावलेल्या वाढदिवसाच्या बोर्डामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथल्या लोकांनी मस्ती केली फाडतोड केली त्यामुळे
त्या ठिकाणी माझी असलेली कन्या जी 2007 ला नगरसेवकासाठी उभी राहिली, राजसाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर उभी राहिली आणि त्या चिन्हावर उभी राहिली नंतर माघारीच्या दिवशी घाटकोपर खासदार शिवाजी अडराव पाटील यांच्या कार्यालयातून फोन आला का ताई कुठे आहात असा, तिथून तातडीने इथे या। आशाताई तिथे गेली आणि आशाताईला त्यावेळेला सांगण्यात आलं की ज्या वेळी पक्ष अडचणीत असतो ना ताई, त्यावेळी पक्षाच्या मागे जो उभा राहतो पक्ष त्याला कधीच विसरत नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या कन्येचा फॉर्म आज जो भरला गेलेला आहे तो मागे घेतला तर शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, त्यामुळे तुम्ही तिचा फॉर्म तिला माघारी घ्यायला हवा। आणि त्यावेळी आपण ज्योतिताईला तिचा भरलेला फॉर्म माघारीच्या दिवशी माघार घ्यायला लावला का तर बाळासाहेब दांगट आता पक्षात राहिले नाही, पक्षाची वाटा होणार आहे, तुमची गरज आहे, तुम्हाला तालुक्याकडे जावं लागणार आहे, तालुका सांभाळावा लागणार आहे। याच्यात एक शब्द कमी असेल पण जास्त नाही हे सांगेपर्यंत 1 ते 2:15 आणि 2:15 मी फोन उचलला आणि जड मनाने माझ्या लेकीला सांगितलं बेटा तुझा फॉर्म मागे घे। मग ज्या मुलीला मी सांगितलं तिला तिच्या आयुष्याची पहिली पायरी चढताना ज्या आईने तिला बोटाला धरून वर न्यायचं असतं, ज्या बापाने तिला बोटाला धरून वर न्यायचं असतं, तिला शिखरावर न्यायचं असतं, त्या उमेदीच्या काळामध्ये तिला ज्यावेळी माघार घ्यायला लावली कार्यकर्ते रडायला लागले। मला सगळं कळत होतं पण पक्षापुढे कोणी मोठं नसतं एवढं एकच माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून तिला मी माघार घ्यायला लावले। तेव्हापासून आज जागाय तिने कुठलाही, कारण ती सुरुवातीपासून आजपर्यंत आपल्यासाठी प्रचाराला इथे येते, आपल्यासाठीच काम करते आणि मुंबईमध्ये सुद्धा ती शिवसेनेसाठीच काम करते। म्हणून त्या मुलीला तुम्ही संधी काढून घेतली, तिचा जो अपमान आता वारंवार होतोय, माझ्या कुटुंबाचा अपमान होतो आहे, त्या ठिकाणी तिला न्याय मिळेल का? ही माझी चूक आहे का? ही माझी चूक आहे का? तिचा सन्मान झाला पाहिजे, ही माझी चूक आहे का? जोराने बोला, ऐकायला येत नाही मला। नक्की कोणी आई असेल, तिची मुलगी असेल, बरोबर त्याच पद्धतीने जीवन दत्ताते बुचके हा एका वेगळ्या युनियनचं काम करणारा नेता होता, तो जयवंत परब यांच्या सोबत काम करणारा असणारा नेता आणि जयवंत परब हा नारायण राणेंसोबत काम करणारा नेता आणि म्हणून त्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ताईंचा चिरंजीव त्या संघटनेत काय करतो आहे आणि या ठिकाणी आज ते स्वर्गवासी झाले असतील कारण सगळ्यांना ज्ञात आहे की भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिकजी मला उद्धव साहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की ताई हे सगळे म्हणतात की ताई आपल्या पक्षाचं नेतृत्व करताय आणि मग तुमचा चिरंजीव तिकडे काय करतोय, तिथे पदाला असणारा जीवन भाऊ पदाचा राजीनामा देऊन भारतीय कामगार सेनेमध्ये येतो आणि मनोनीत म्हणून राहतो, पद न घेता, कुठलंही पद न स्वीकारता, ही आमची आहुती नाही का? त्यांच्या आयुष्याची मातेड फक्त ताईला आपल्या आईला आमदार होण्याचं एक स्वप्न साकार करण्यासाठी आमचा त्याग नाही का? पण आम्ही फक्त काय म्हटलो की तुम्हाला ज्योतिताईसाठी तिथे विचार करता आला 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 तर काय हो, यांच्यात काही वेगळं केलं का? जीवनदादाचा काही विषय घेतलेला नाही आपण, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगते की त्याच्या काळात त्याने अनेक मुलांना शिवाजी नलावड्यांना विचारलं तर ते सुद्धा सांगतील की त्यांचा चिरंजीव जीवनदादाच्याच हाताखाली घडला आणि हॉटेल लीलामध्येच त्याने देखील ट्रेनिंग घेतलेली आहे। अशी अनेक मुलं त्याने त्याच्या काळामध्ये अनेक परदेशात पाठवली, अनेक दुसऱ्या हॉटेलांमध्ये कार्यरत केली, पण त्या मुलाच्या जीवनाची असणारी अपेक्षा आकांक्षा त्याच्यावर मूठ माती त्याच्या आईनेच घातली, फक्त तिचं राजकारण चालावं म्हणून तिला आलेल्या आदेशाचं पालन आणि याच्यासाठी केलं।
हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे का? नाही ना? मग तुम्ही विचार करा, इथे एखाद्या कार्यकर्त्याला अन्याय झाला तर मी चिडून उठणारी तुमची ताई, पेटून उठणारी तुमची ताई, कुठे नेली होती ती आई, तिच्यातला आई पण ज्या वेळेला तिने तिच्या दोन्ही मुलांच्या आयुष्याचं मातेलं केलं, परंतु तिने पक्ष जपला, पक्ष शिस्त जपली आणि पक्ष सांगेल त्या तालाने चालली, त्या नियमाने चालली आणि पहिला हक्क कुणाचा? तो माझ्या कार्यकर्त्याचा. मग माझ्या कार्यकर्त्याचा हक्क मागितला, माझा हक्क मागितला. 24 ची अट जेव्हा घातली तेव्हा मी म्हटलं की हे काय बरोबर दिसत नाही. 24 कोणी पाहिला हो? भले भले आता करोनामध्ये गेले, 24 ला अजून वेळ आहे, तेव्हा जे होईल ते होईल. आता फक्त आपल्याला आत्ताच बोलायचं आहे. तो कागद आजही गांजळ्यांच्या खिशात आहे. आणि हे कोणी घेतलं आमच्याकडनं? लांडेवाडीच्या नेत्याने, महानायकाने. त्यांनी तिथे आम्हाला सांगितलं का हे तुम्ही द्या, द्या म्हणजे द्या. आम्ही नाही म्हटलो. हे बघा, हे फाडून घेतलेलं, सगळ्यांनी नीट बघा, नीट वाचा. आणि फक्त तिथे दिलं त्या ह्याच. आणि याच्यामध्ये काय होतं? चार गाठी तर इथल्याच होत्या की बाबा विचारात घ्यावं, कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा, मला सन्मान, मला त्या विचाराच्या जे काही तुमची बैठका असतील कार्यकर्त्यांच्या बाबतीत, तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत, किंबहुना येणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत, ह्या सगळ्या गोष्टी तर इथल्या ठरावाच्याच होत्या. एकमेव वस्तू मागितली आणि ती पण का मागितली? नीट ध्यान देऊ नये. आम्ही तिथून ज्या हे द्यायच्या आधी जेव्हा गेलो होतो बाहेर पडल्या, त्यावेळी तिथे एक प्रश्न निर्माण झाला होता. म्हटलं दादा तुम्ही सांगता की त्या माणसाने सांगितलं अमुक केलं तमुक केलं त्याग केला सगळं केलं आणि तो माणूस इकडे आपण जुळवतोय आणि तिकडे वाटेल तशा वर्गणा करतोय, ह्याच्यावर औषध काय? म्हणजे तुम्ही हे कसं रोखता? कारण एका मंचावर जर दोन लोक आले तर नसीम खान आणि नवाब मलिक यांना एका स्टेजवर एकामेकावर रिव्हॉल्वर रोखलेलं मी स्वतः मुंबईमध्ये पाहिलेलं आहे कुर्ल्याच्या कार्यक्रमामध्ये. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की इथे एखाद्याला डिवचण्याचं काम त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने जर केलं तर आता मी संपर्क प्रमुख, मी जिल्हा प्रमुख झालोय आणि मी शेवटी असणार आहे. आणि म्हणून जर त्याने काही चुकीची वर्तन केली आणि कार्यकर्त्यांना सहन झाली नाही तर काय होणार? त्याच्या बोलण्यावर काय कोणाचा कंट्रोल नाही. काय सांगितलं नेत्याने? त्याच्यावर काय कंट्रोल नाही असं बोलल्यावर बाहेर आल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त प्रसन्नांनाच विचारात पडले, तर याच्यावर तोडगा काढायचं काय? आणि म्हणून मग त्यांना सुचलं की ताई 20 वर्षात पक्ष संघटनेत तुम्ही कोणतंही पद घेतलं नाही. घेतलं का? बघितलं का तुम्ही मला कुठे कुठलं पद पक्षाचं घेतलेलं? नाही ना. मग अण्णाला असं वाटलं, बाळासाहेबांना असं वाटलं का एक पक्षाचं पद जर तुमच्याकडे आलं महिला आघाडीचं कोणतंही तर कदाचित समतोल राहील आणि तिथं काही चुकीचं घडणार नाही, आपण प्रयोग करू शकतो, हा प्रयत्न होऊ शकतो. आणि म्हणून फक्त तेवढीच एक अट होती जी पक्षाने करायची होती. कुठली अट? तेवढीच एक अट की जी पक्षाने करायची होती आणि पक्ष त्याला बांधलेलं होतं की पक्षाने ते करावं, एवढा एकच मुद्दा, बाकी कुठलाही मुद्दा वरच्या लेवलचा नव्हता. परंतु ज्या वेळेला नानांनी आता वक्तव्य केलं, सांगितलं की ज्या वेळेला शनिवारच्या दिवशी आम्हाला तिकडे बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्यानंतर आम्ही म्हटलं की आम्हाला जायचं आहे, कारण हिराताईंचं त्या दिवशी हेरिंग होतं, मला पुण्याकडे रवाना व्हायचं होतं. मी म्हटलं की बाळासाहेबांना म्हटलं की बाळासाहेब पाटील तुम्ही आहात, अण्णा आहात, तुम्ही जाऊन या, नानांना घेऊन जा पाहिजे, तर माझी काय गरज आहे? जे काय उत्तर आलं असेल ते मला मान्य असेल, जे काय निरोप असेल तो आपण मान्य करू. आणि तिथे नंतर गांजळे म्हटले नाही नाही ताई, तिकडे जाता जाता जायचंय ना, जाऊ आपण स्वतःच जाऊ. आणि म्हणून आम्ही लांडेवाडीला गेलो. 3 वेळा आधी आमच्याशी खूप चांगलं बोलले होते, खूप प्रेमाने बोलले होते, एक ओलावा वाटला होता की नाही अजूनही आपण पुन्हा हे सगळं जिवंत करू शकतो, पुन्हा पाना फुटू शकतो, पुन्हा आपण नवी पालवी येऊ शकते. आणि खऱ्या अर्थाने त्या पालवीच्या अपेक्षेने आम्ही त्या ठिकाणी गेलो.
गेल्यानंतर आतमध्ये आम्ही इन झालो. इन झाल्यावर खुर्चीवर बसलो. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी मी ना अण्णाला पहिलं सांगितलं होतं इथे की अण्णा आदल्या दिवशी मला एक माजी नगरसेवक आणि आधी नगरसेवक भेटले. रात्रीच्या 11 वाजता आम्ही जुन्नर मधून येत होतो आणि त्यावेळेला गांजळे होते, मी होते, नाना होते आणि विनोद होता. आम्ही चौके गाडीत होतो आणि आम्ही निघालो होतो. 10:30-11:30 वेळ होती आणि त्यावेळी ते म्हणाले होते, शुक्रवारचा वेळ होता, ते म्हणाले की काय ताई कसं चाललंय. म्हटलं सगळं व्यवस्थित आहे. मग झालं का पक्क? म्हटलं नाही, आता उद्या परत बोलवलंय. बोलवलं अहो कशाला जाता म्हटली. अहो तिथे काय तुमच्या शर्ती आटी ऐकायला कोण मोकळं नाहीये. त्या शर्ती आटीने काही होणार नाही, तुमचं काही ऐकणार नाहीये, यायचं कामाला लागायचं, हेच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मला असा राग आला, मला असह्य झालं. मला वाटलं की कदाचित हा कार्यकर्ता फितुरी करतोय, आपल्यामध्ये कुठेतरी भांडण लावायचं काम करतोय असाही त्याचा उद्देश असू शकतो. कारण 3 वेळा गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याशी माणूस बोलला, ज्या पद्धतीने आपला नेता आपल्याशी बोलला, त्याच्यामध्ये असं काही दिसलं नाही. मग आजही काही असं होईल असं वाटत नाही. मग चुकीच्या गोष्टी ऐकून कदाचित गांधळ्यांना वाटलं की नाही, पाल त्यांच्या मनात चुचकुली होती, मग त्यांना शंका होती, मला बिलकुल नव्हती. परंतु तरी सुद्धा आम्ही तिथे गेलो आणि गेल्याबरोबर 3 वेळेला जे आमच्याबरोबर वागणूक झाली, निदान बोलणं झालं तिथे गेल्यानंतर त्यांनी आतमध्ये आम्ही बसलो खुर्चीवर. नीट बसलो देखील नव्हतो. कसांना अण्णा आम्ही सगळे बाळासाहेब आणि त्यांनी पटकन सांगितलं की ते म्हणून सांगितलंय काय शती अटी काय होणार नाही, यायचं आणि कामाला लागायचं. काय यायचं आणि कामाला लागायचं. काही एक साहेबांनी ऐकून घेणार नाही. त्यावेळी बाकी मला शॉक, इतका जबरदस्त शॉक बसला होता की एवढी प्रतारणा होणं, म्हणजे घरातल्या कामवालीने सुद्धा कामावरून काढायचं असेल तर आपल्याला नोटीस द्यावं लागतं, तिला सांगावं लागतं, बायक महिन्याभराने तुला महिन्याभरच काम करता येईल, पुढे आम्हाला कदाचित दुसरा विचार आहे, जागा बदलायची आहे किंवा आम्हाला दुसरी कामवाली यायची किंवा कोणी आम्हाला घरातली बोलवायची आहे, अशा समजून तिला आपण आधी सांगत असतो, आधी सूचना देत असतो. परंतु इथे काही न विचारता हकालपट्टी करून सुद्धा आपण आता जाऊन सुद्धा यांनी ज्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट दिली ती भयानक होती. आणि त्याचबरोबर म्हटले तुम्ही गप्प का बसतात एवढे शांत का, बोला ना काहीतरी. म्हटलं काय बोलायचं, बोलायसारखं काही ठेवलंच नाही. आम्हाला अपेक्षा होती की किमान ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज होत्या, सोप्या होत्या, होतील, कार्यकर्ते खुश होतील, सगळा एकोपा येईल, राष्ट्रवादी गाडायची आहे, राष्ट्रवादी संपवायची आहे, काँग्रेस संपवायची आहे, आपण एकत्र आलो तर सगळं होणार आहे, नाहीतर विभक्त होणार, 2 कुटुंब होणार, चूक होणार. आणि म्हणूनसाठी कार्यकर्ते देखील एकत्रित मनोमिलन करू, आपण काही मार्ग काढू, कोणाला कुठे बसू. आणि ते सुद्धा निकसानेच सांगितलं होतं, कोणाला अवाजवी नाही सांगितलं होतं. आणि म्हटलं मग आता काय बोलणार, म्हणाले नाही मला आपण बोलू ना आता, आपण तुम्ही आलात एवढ्या वेळा आपण आलात, काहीतरी वेगळा विषय बोलू. तुम्ही तर अनेक देसाईंना फोन केला होता. ते जसे तो शब्द त्यांनी उच्चारला आणि तुमच्या आशा ताईच्या पायाखालची वाळू घसरली. धक्का बसला मला मोठा. तो धक्का इतका भयानक होता, तो मला सहन होण्या पलीकडचा होता. का बरं, का असं वाटावं ताईला, काय असं घडलं? सांगितलं त्यांनी की तुम्ही अनिल देसाईंशी फोन केला होता, बोलला होता. तुमच्या लेखी त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात येणार नाही. पण मित्रांनो, हे पक्षाचे सचिव आहेत, अनिल देसाई हे आपल्या पक्षाचे सचिव आहेत आणि ते 3 महिन्यापूर्वी त्यांची बायपास सर्जरी झाली. आणि सर्जरी झाल्यानंतर गेली 20 वर्ष जेव्हा मी राजकारणात उतरल्यापासून, शिवसेनेत आल्यापासून आज जागा आहे, ज्या व्यक्तीने वेळोवेळी आपण कुठलीही मदत सांगितली, कुठलाही नेता मागवला सभेला किंवा कुठल्याही निवडणुकीला, तर सदोदित आपल्याला त्यांनी सहकार्य केलं. त्या भावनेतून ते जुळलेलं नातं एक अपरंपार होतं, एक पलीकडे होतं सगळ्या गोष्टींच्या. एका भावा बहिणीचं नातं जसं सक्याचं नसतं इतकं होतं. आणि म्हणून मला 3 महिने कळलेलं असून सुद्धा मी फोन करायची माझी हिंमत होत नव्हती की फोन करायचा कसा आणि भाऊला विचारायचं कसं. महिन्याभराने कळलं भाऊ बाहेर पडलेत, भाऊ आता सेना भवनला यायला लागलेत. पण मनोजभाई मला सांगायचे, पण मी काही हिंमत करत नव्हती. पण ज्या दिवशी तो स्पीकर ऑन झाला आणि त्यांनी तिकडून सांगितलं की तुम्ही पाठवा काय आहे नेमकं, मी साहेबांशी बोलून घेतो, म्हणून माझ्यातलं जे पालवी फुटते म्हणतो आपला आनंद होतो, त्या आनंदाच्या भरात
संध्याकाळी साहेब दिल्लीवरून आलेले कळलं म्हणून मी म्हटले फोन करा साहेबांची तब्येतीची प्रकृतीची चौकशी करा. एवढ्या दिवस तुमचं बोलणं झालं नाही, आज बोललो होईल तुमचं. त्यांनाही खूप आनंद अनावर झाला होता, मलाही झाला होता. मी आतमध्ये गेले, गेस्ट हाऊस मधून फोन आल्याबरोबर बाहेर सगळे बसले होते, आतमध्ये गेले आणि मी म्हटलं भाई कसे आहात तुम्ही? म्हटले ताई अति व्यवस्थित. म्हटलं भाऊ परत एकदा सुरुवात करते आहे, तुमच्या सहकार्य पहिलंही होतं भविष्यातही नाही, मध्ये तुम्ही तुम्हाला तुमचं ऑपरेशन झालं, इच्छा असून फोन करता आला नाही म्हणून आज विचारते आहे. भाई म्हटले ना आता व्यवस्थित आहे, मी वास्तविक जॉगिंग म्हणजे चालतच होतो म्हणून तुमचा फोन कट करून तुम्हाला सांगितलं की नाही परत करतो म्हणून त्यांचा परत फोन आला होता. पण ती गोष्ट दादाने विचारल्याने काय असं घडलं असं प्रत्येकाला वाटलं असं. ती गोष्ट याच्यासाठी की दादांचं म्हणणं असं होतं की तुमची कशी काय हिंमत झाली नेत्याला फोन करायची, नेता कोणाचा, संपूर्ण देशाचा, पक्षाचे सचिव, आणि त्यांना आम्ही फोन केला ही गोष्ट त्यांना पचली नाही. येण्याच्या आतच उंबरमठ्याच्या बाहेरच आहोत तर त्यांनी तो जो बॉम्बस्फोट माझ्या समोर केला आणि इतकं सहज केला की त्यांना कळलं सुद्धा नाही की याचा किती मोठा धक्का ताईला लागणार आहे. की अरे तुमची अजून बॉसगिरी उतरलीच नाही, तुम्ही आजही आम्हाला तुमच्या दबावाखाली चेपायला बघताय, तुम्हाला पुरत सिंगा फुटली, तुम्हाला असं वाटलं की मी या ठिकाणी बसलेला मी पक्षाचा प्रमुख आहे, मी संपर्क नेता आहे, मी या ठिकाणी तुमचा प्रतिनिधित्व करतो आहे, या ठिकाणी उपनेता आहे आणि तुम्ही मला डावरून तिथे फोन केला. मी म्हटलं हे तर फार कठीण आहे बाबा, इथं तर काय बदल झालेला दिसत नाही. आणि मग कसं जमायचं, कसं सुचळवायचं? साहेबांना पक्षप्रमुखांनाही भेट नाही आणि साधा फोन केला म्हणून इतका जिवारी यांनी आपल्याला लागेल असं विचारायचं. आणि म्हणून त्या क्षणी मी खुर्चीतून उठले आणि मी सांगितलं चर्चा बंद, चॅप्टर क्लोज, आता पुन्हा येणे नाही. योग्य की अयोग्य? नक्की. त्या क्षणी फुंडाट बांधली, कचर संकट आलं. जसा मंगेशांना एका मताने पडला आणि आमची एकच अपेक्षा होती की मशीन भरतो आम्ही 59 पुढे होतो, एक पोस्टरच्या मताने गेलो होतो आणि पोस्टरच्या मताचं मतदानाच्या आधीच सही घेतलेली होती. आम्ही त्यांना एक फोन केला होता, आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर त्या प्रांतावर दबाव आणला का बाबाने इथे चूक केली आहे, तुम्ही आधी सही घेतली आहे, माझ्या कार्यकर्त्याची फसवणूक झाली, जे व्हायचं ते होईल, कोर्टात जाऊन होईल, तो निर्णय दे. आणि तसं घडलं नाही आणि म्हणून 5 वर्ष खेटा घालणाऱ्या आमच्या अन्नाला पद काय प्राप्त झालं नाही. मग असा जो प्रसंग पुन्हा कधी माझ्यावर आला, तुमच्यावर आला, कोणावरही आला आणि अशा वेळी जर समजा मला गरज वाटली, नेते बाहेर आहे, परदेशात आहे, कुठे अडचणीत आहे, तर मग आपण दुसरा नेता कोणता बघायचा, तर जो हक्काच्या व्यक्ती आहे त्याला फोन करा. आणि त्या वेळेला सुद्धा आपल्याला आत्ताच इतकं बंधन, इतका दबाव आहे, मग आतमध्ये गेल्यानंतर काय होणार, मग आतमध्ये गेल्यानंतर काय होणार? आणि ह्या एकाच विचाराने आम्ही आमची चाललेली ससे उलपट थांबवली. बरोबर आहे ना? माझ्या मनातल्या सगळ्या वेदना, सगळ्या भावना आता तुम्हाला नक्कीच कळाल्या असतील. आणि म्हणून जगायचं, आज स्वातंत्र्य दिन आहे, ज्या वेळेला एवढं सगळं झालं आणि तिथून मागे आलो, परत एकदा परत शुक्रवारी बाबूभाऊ पाटे सकाळी दारात विकासांना बरोबर उतरले. म्हटलं काय झालं भाऊ, काय झालं, काही अडचण नाही? म्हटले आपल्याला गेलं पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे. म्हटलं कोणाला? संपलं म्हटलं सगळं, आता काय भेटायचं? त्यांनी सांगितलं काय होणार नाही, मग कशाला? नाही नाही म्हटले गेलंच पाहिजे. आता विचार केला, सगळ्यांचा ऐकतो, बाबूभाऊला कसा काढायचं? टाळून नाही चालणार, त्याची इच्छा आहे. मी खूप सांगितलं, खूप ओरडली,
की काय ज्यांना ज्यांना आपण साथ दिली ज्यांना ज्यांना पुढे येताना कुठेही कमी पडू दिलं नाही आणि त्यांना जर माझा अपमान कळत नसेल एवढा अपमान आणि एवढा अपमानास्पद जगण्यापेक्षा जगण्याचा अर्थ काय उरला कशासाठी मला पुन्हा माझी ससे होलपट करताय थांबवा नाही म्हटले. आपल्याला ही शेवटची संधी घेतलीच पाहिजे आपण पक्षप्रमुखापर्यंत जाण्याची संधी जर मिळत असेल आणि देसाई साहेबांनी सांगितलं की ताईला भेटणार तर जायलाच पाहिजे. अक्षरशः काळजावर दगड ठेवला आणि तिथून उठून मी मुंबईकडे रवाना झाले आणि रवाना होऊन त्या ठिकाणी गेलेले असताना इथे पिंगाव सावाचे असतील काही तिथे काही लोक होती आणि काही फोटोही काढत होते आमचे आतमध्ये जाताना वगैरे. मला माहीत नाही मला नंतर कळलं की अनिल देसाईंनी सांगितलं मनोजबाईंनी सांगितलं की फक्त आशाताई आणि आशाताईशीच मी बोलणार बाकी कोणाला मी भेटणार नाही. पण तरी सुद्धा नाना म्हटलं मग आमचं काय काम आहे तुम्ही जाऊन या बाबू भाऊ तुम्ही जा नाही म्हटलं. बाळासाहेबांना म्हटलं तुम्ही अण्णा म्हटले की ताई बघा ना मी आता तिकडे निघालो आहे कशाला माझं हे करतं माझा कार्यक्रम ठरलेला आहे पहिलंच आहे. मग शेवटी बाबू भाऊ ईश्वर चालवायला नाना बाळासाहेब पाटी आणि मी आम्ही पाच जण जीव मुठी धरून इथून जे सुटलो तो थेट कारण चारची वेळ होती आणि वाजले होते 12:30 आणि मंचर पोलीस स्टेशनच्या समोरून आम्ही निघालो. कार्यकर्त्यांना तिथेच मदत हवी होती त्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन तिथून जे सुटलो तर थेट सेना भवन गाठला आणि सेना भवनमध्ये गेल्यानंतर भरती गेल्यावर भरती गेल्यानंतर एका ठिकाणी मला नेलं कॅबिनमध्ये बसवलं आम्हा तिघा दोघांना आम्ही बसलो आणि म्हटले की थोड्याच वेळात म्हणून मी म्हणले साहेब बोलवतील त्यावेळी 4:30 होते आणि 5 वेळ होता आता तर झालं आणि बोलवणं आलं 5 बरोबर साहेबांची वेळेचे फार धुके त्यांनी आतमध्ये 5 बोलवलं पण भावनातही गवळी होत्या त्यांना अजून काही बोलायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की भाऊ मला अजून 10 पाहिजे म्हणून मी परत समोरच्या कॅबिनमध्ये जाऊन थांबली. गर्दी तुडुंब होते 3 भाऊ तिथे आलेले नव्हते ते दिल्लीत होते दिल्ली अधिवेशन चालू होतं म्हणून प्रचंड गर्दी होती आणि मग तिथून मला जेव्हा बोलवणं आलं मी आतमध्ये गेली त्यावेळी त्या ठिकाणी साहेबांनी मांडलं की हे सगळं म्हटलं तुम्हाला आमच्या नेत्यांनी पाठवलं का अण्णासाहेबांनी काय काय आहे ते हो म्हटले तर त्यांनी ते आम्हाला दाखवलं की हो त्यांनी हे पाठवलं आहे. परंतु या ठिकाणी निरोप हाच आहे की ज्यांनी काढायला लावलं ना मग आता घ्या म्हणण्यात पॉईंट काय आधीच सांगितलं होतं ना की काढायला कुठल्याही पक्षामध्ये हे असं होत नाही ना आपल्या पक्षात तर होतच नाही काढणं भिडणं हा प्रकारच नसतो. मी म्हटलं त्या तुम्ही सांगितलं मला भेटणं पण माझं समाधान होणार नाही. तुम्ही 5 दिले 10 दिले पण त्यावेळी मला त्यांना बोलवायचं आहे आतमध्ये तुम्ही त्यांना बोलवा भाऊ त्यांना बोलवा. त्यांनी त्यांना बोलवलं बाळासाहेब बसले बाबू भाऊ बसला नाना बसले मी बसले मनोजभाई या बसून बसले आणि त्यांनी सांगितलं. मी म्हटलं यांना सांगा तुम्ही हे दोघेही ऐकत नाही यांना असं वाटतंय की पक्षप्रमुख आपल्याला भेटणार आहेत पक्षप्रमुख न्याय देणार आहेत. ते म्हटले त्यांना आता वेगळं काय सांगायचं ज्यांनी सगळं घडवलं ते राहिले बाजूला आणि इथे आता साहेबांची जी भूमिका आहे ती तुमच्यासमोर मांडली मी. मग म्हटलं मला एक सांगा सर की 70 आपल्याला स्वातंत्र्यानंतर 72 झाली एकाही पक्षाच्या कुठल्याही महिला पदाधिकारी जिने व्यभिचार केला भ्रष्टाचार केला आणि तिची हकालपट्टी केली असं ऐकिवात आहे का? कदाचित माझं नॉलेज कमी असेल मला कळत कमी असेल पण असं घडलंय का? मग माझी हकालपट्टी मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची कन्या म्हणून मी ज्या जिद्दीने काम केलं ज्या जिद्दीने पक्षाला मोठं करण्यासाठी लढले झगडले सगळं केलं मग माझी हकालपट्टी होत असताना तुम्ही काय करत होता? शेवटी बोलावं लागतं काय करत होता माझ्यावर अन्याय का? त्यांनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे तिथे काही आलबेला आहे असं समजायचं कारण नाही कारण आपणही काही पथ्य पाळली पाहिजे अपेक्षा एकच होती ज्यांना खरंच घ्यायचं होतं ना
त्यांनी बाहेर अशा वल्गण्या केल्या नसत्या. शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करायच्या आताच ते गेले असते आणि म्हटले असते, साहेब आम्ही तुम्हाला काढायला सांगितलं ना, आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक होतो, पण आशा ताईला घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ताईला आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही दोघांनी, आम्ही दोघांनी जर तुम्हाला काढायला लावलंय तर आम्हीच तुम्हाला सांगतोय का ताईला परत घ्या आणि ताईचा सन्मान करा, त्यांना परत कामाला लागू द्या, म्हणजे आपण एकजूट राहू आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणजे काय कोणाला गाडायचं पाडायचं ते ठरवू. परंतु असं घडलं नाही. खाली चर्चा करा, खाली चर्चा करा, खाली चर्चा करा, वर जाऊन नंतर. परंतु आज सगळे पक्ष प्रमुखांकडनं, त्याला देखील आता 8 दिवस होऊन गेले, आज शनिवार आहे, गेल्या शनिवारी सांगितलं होतं, त्याला देखील 8 दिवस उलटून गेले. परंतु मी ज्या वेळेला त्या पायऱ्या उतरत होते ना मातोश्रीच्या, एक एक पायरी ज्यावेळी मी त्या लिफ्टमधून खाली आले, त्याच्यानंतर ज्या पायऱ्या खाली उतरले 6 पायऱ्या, त्यावेळी मी एकच गोष्ट करत होते, जसं सप्तपदी करत असते ना तसं मी विचार करत होते की मी उलटे फेरे घेते आता अशा. परत तुझं येणं इथे होणार नाही, ही शेवटची तुझी भेट आणि ही शेवटची तुझी मानवंदना हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना. आणि तिथे मी पडदा राखून निघून आली आणि मग मी ठरवलं की आता आपल्याला आपली पावलं उचलली पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी एक मुखाने मला अधिकार दिलाय, दिलाय ना, दिलाय ना, कोणाच्या मनात किंतु, कोणाच्या मनात शंका, माझा निर्णय तुम्हाला मान्य, मान्य नक्की. तुम्ही कडवट शिवसैनिक आहात, तुम्ही प्रामाणिक शिवसैनिक आहात, तुम्हाला हिंदुत्व पसंत आहे, तुम्ही हिंदुत्वाशिवाय जगू शकत नाही आणि म्हणून निर्णय केलेला आहे की तुमचा विचार घ्यायचा, माझा कार्यकर्ता ठरवणार का होय. भारतीय जनता पार्टी मध्ये लवकरच आपला प्रवेश. विचारपूर्वक येतो आहे, फुंकून फुंकून दुधाने पोळलेला ताक फुंकून पितो आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या 13 लोकप्रतिनिधींनी आपलं स्वागत करण्यासाठी कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये एकही नेता परवा स्वागतासाठी तिथे चर्चेसाठी थांबला नाही, कोणी सांगितलं नाही, राहुल कुलनी सांगितलं नाही, मी आमदार आहे माझा इकडे कार्यक्रम आहे, हर्षवर्धनांनी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी प्रदीपकांनी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, बाबा दादागौडी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, बाळासाहेब इकडे सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, कोणत्याही नेत्याने सांगितलं नाही, बाळासाहेब गावडेंनी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे. सगळेचे सगळे नेते एका ठिकाणी एका ठिकाणी एका वेळी वेळेत थांबून आशाताईचं त्यांनी स्वागत केलं आणि तिथे बोलणारा दोनच माणसं होती, बोलणारी दोनच होती. जेव्हा त्यांनी विचारलं का काय बोलायचंय काय म्हणणं आहे, तर त्यावेळेला महेंद्र सदाकार आणि ऋषी डुंबरे या दोनच लोकांनी सांगितलं का आम्हाला काय अभिप्रेत आहे आणि ते होणार का. आणि त्यांनी सांगितलं चिंता करू नका, निश्चित होणार. त्यामुळे जिथे चाललोय स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, मला तर कोणी पण मांडीवर घेईल, सगळ्यांचेच होते, सगळेच फोन करतायत, दिल्लीवाले फोन करतायत, सगळीकडून फोन करतायत, MIM मध्ये म्हणतायत, सगळीकडे म्हणतायत, वंचित आघाडी म्हणते, मनसे म्हणते, राष्ट्रवादी म्हणते. परंतु आपण एकच विचार केला की जिथे हे सगळं बाहेर लोक अगदी आहेत, अगदी आतमध्ये आहेत, हे सगळे माझ्या बरोबर होते, उद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे, प्रत्येकाला बसवायचंय, अधिकार हातात असेल तरच शक्य आहे. आणि म्हणून सगळ्यांचा साथ तो सगळ्यांचा विकास
हाच आशाताईंचा ध्यास. जय हिंद, जय महाराष्ट्र.